महाड मधील एका रिसॉर्ट मालकाला लाखोंचा गंडा बसलाय. लाखोंची लूट करून एक ठक्षण जनरल मॅनेजर फरार झालाय. त्याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार आरोपी मोहित बालीचा महाड शहर पोलिसांमार्फत शोध सुरू आहे. महाड मधील रिसॉर्ट मालकाला लाखो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या ठक्सेंचा महाड शहर पोलीस शोध घेत आहेत. मोहित सतीश बाली असे त्याचे नाव असून तो मूळचा नाशिकचा आहे. महाड शहरालगत मुंबई गोवा महामार्गावर प्रशांत गुजर यांचे पीजी रिजन्सी हॉटेल आणि रिसॉर्ट आहे. तेथे मोहित बाली हा जनरल मॅनेजर म्हणून कामाला होता. हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम तो हॉटेलच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवायचा आणि स्वतःच्याच बँक खात्यात जमा करायचा. सुरुवातीला ही बाब मालकांच्या लक्षात आली नाही. सहज पैसा मिळत गेल्याने त्याला पैशांची चटक लागली आणि असे लाखो रुपये त्याने हजम केले. ही बाब मालक प्रशांत गुजर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास केला असता मोहित बाली याने जवळपास 5,87,000 रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणानंतर फरार झालेल्या मोहितचा पोलीस शोध घेत आहेत.